सो हॅलो गाईज, वेलकम वेलकम वेलकम. तर बघा, टेलिग्रामला मी सांगितलं होतं की शेड्यूल देईल तुम्हाला, ज्यांचा पूर्ण सिलेबस कव्हर झालाय आणि ज्यांचा कव्हर करणं बाकी आहे मेन्सचा. ठीक आहे, मी असं अज्यूम करतो की तुमचा प्रीचा सिलेबस पूर्ण कव्हर आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला ज्यांची प्रीचा सिलेबस पण कव्हर नाही, त्यांना पण शेड्यूल पाहिजे असेल तर ते सांगू शकतात मला कमेंट सेक्शन मध्ये किंवा मेसेज करून की सर प्रीचा सिलेबस कव्हर करण्यासाठी पण एखादा शेड्यूल द्या. ठीक आहे, आणि मी हे जे देतोय ज्यांचा सिलेबस कव्हर आहे त्यांना पूर्ण प्री आणि मेन्स दोन्ही पण सोबत घेऊन चालायचंय, आणि ज्यांचा मेन्सचा बाकी आहे त्यांना पण प्री जवळपास 60 ते 70% आणि मेन्सचा 30 ते 40%. या हिशोबाने मी मस्त शेड्यूल बनवलंय, ते नक्की सर्वांनी फॉलो करायचंय. तर बघूया शेड्यूल, आणि ह्या शेड्यूल मध्ये काही प्रॉब्लेम असेल बघा, शेड्यूल तर मी देतोय पण तुम्ही तुमचा टाइम नुसार ते ऍडजस्ट करून घ्या. ठीक आहे, मी आता माझ्या टाइम नुसार बनवलंय की तुम्ही असा अभ्यास करताल, पण प्रत्येकाला वेगळे प्रॉब्लेम असतात. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या शेड्यूल नुसार ते बनवून घ्या, आणि पण पुढच्या गोष्टी चेंज करू नका. टाइम चेंज करा पण पुढच्या गोष्टी चेंज करू नका. ठीक आहे, तर बघूयात आपण शेड्यूल बघूयात. तर बघा, या पद्धतीचं शेड्यूल आहे प्री आणि मेन्सचं. स्टडी प्लॅन म्हणू शकतो किंवा टाइम टेबल म्हणू शकतो किंवा शेड्यूल म्हणू शकतो SBI क्लर्कसाठी. आणि मी फक्त हे SBI क्लर्कसाठी सांगत नाही आहे, तर IBPS PO, IBPS क्लर्क, SBI PO, RRB क्लर्क, RRB PO, LIC असिस्टंटची ॲडव्हर्टिजमेंट येणार आहे, आणि बाकीच्या जेवढ्या काही छोट्या मोठ्या ॲड येतील तर त्या सर्वांसाठी हे शेड्यूल महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे वर्षभर कामी येणार आहे तुम्हाला. स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट करून घेणं इम्पॉर्टंट आहे. तर बघा, शेड्यूल बघू आपण. तर बघा, मी दोन पार्टमध्ये शेड्यूल हे केलं आहे, डिवाईड केलं आहे. शेड्यूल वन येईल की त्यांच्यासाठी ज्यांनी कंप्लीट केलं आहे होल सिलेबस. ठीक आहे, तर तिथं जिथं शेड्यूल वन दिसेल त्यांनी फॉलो करायचं आहे, ज्यांचा सिलेबस पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आणि शेड्यूल टू त्यांच्यासाठी आहे जे ॲरिथमॅटिक किंवा मेन्स लेवलचा अजून सिलेबस कव्हर करतायत, ज्यांचा प्रीचा कव्हर झालेला आहे. हे दोघांचा पण, शेड्यूल वनवाले आणि टूवाले दोघांचाही प्रीचा सिलेबस कव्हर झाला आहे असं अज्यूम करतो मी. त्यांच्यासाठी तुम्हाला आधीच सांगितलं की मी पाहिजे असं शेड्यूल, तर नक्की मला मेसेज करा, आपण बघू त्यावर पण बघू. ठीक आहे, तर शेड्यूल वन बघूयात पहिले. तर बघा, हे शेड्यूल आहे ज्यांच्यासाठी की ज्यांचा मेन्सचा सिलेबस पूर्ण कव्हर झाला आहे, प्रीचा पण ऑफकोर्स आहेच. तर त्यांनी मंडे, ट्यूजडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे, तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. एकदम पद्धतशीर असं बनवलेलं आहे मी टाइम टेबल तुमच्यासाठी. तर बघा, प्रीची मॉक द्यायची, ॲनालिसिस करायचे, टाइम तुम्ही बघून घ्या, डेली करंट अफेअर्सचा अड्डाची व्हिडिओ करायची, त्याच्या नोट्स बनवायच्या, त्यानंतर प्रॅक्टिस मॉकच्या प्रीच्या क्विज द्यायच्यात, कॉन्टच्या दोन, रिझनिंगच्या दोन आणि इंग्लिशच्या दोन, शॉर्ट क्विज असतात 10-10 मिनिटाच्या. ठीक आहे, पुन्हा त्यानंतर करंट अफेअर्सचं मंथली करायचं आहे तुम्हाला, एक तास बसून. एकतर बायस्कोप घ्या पहिले, ते कम्प्लीट झाल्यानंतर स्टडी IQ घ्या, आणि जानेवारीपासून तुम्हाला कव्हर करायचं आहे. ठीक आहे, 3 ते 4 मध्ये स्टॅटिक GK आणि बँकिंग अवेअरनेस कव्हर करायचं, कारण क्लर्कच्या मेन्सला जवळपास याचा मोठा पोर्शन असतो. त्यानंतर बघायला गेलं तर 5 ते 7 वाजता तुम्ही 4 ते 5 जेव्हा आराम करणार, त्यानंतर 5 ते 7 फ्रेश मूड असणार, त्यामध्ये 2 तास रीडिंग करा. रीडिंग महत्त्वाचं आहे इंग्लिशसाठी. तुम्ही वरती इंग्लिशच्या क्विज पण देणार आहे, प्री मॉक टेस्टमध्ये इंग्लिश सॉल्व पण करणार आहे, म्हणजे 2-3 ठिकाणी आपलं इंग्लिश कव्हर होऊन जाते. त्यानंतर 7:30 ते 8:30 एक तास प्रॅक्टिस मॉकच्या मेन्सच्या क्विज द्यायच्यात. ठीक आहे, टॉपिक क्विज असतील किंवा काय असतील ते मेन्सच्या क्विज द्यायच्यात. 9:30 ते 10:30 तुम्ही ॲग्रिकल्चर जर असेल, AFO करत असाल तर ॲग्रिकल्चरला थोडंसं, म्हणजे ॲग्रिकल्चरला एखादा तास द्या, किंवा नसाल जनरल बँकिंग असाल तर कम्प्युटर अवेअरनेसची एक व्हिडिओ करा, ती प्लेलिस्टमधली तुमच्याकडे नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि शेवटचं सर्वात जास्त इफेक्टिव्ह ठरेल तुमच्यासाठी, तुम्ही चालू करा अर्धा तास कमीत कमी. अर्धा तास कशासाठी द्यायचा? डेली डायरी लिहायची की आज मी काय केलं, आणि डेली डायरी लिहायला 5 ते 10 मिनिट जातील. त्यानंतरचे तुमचे जे उरतात, ठीक आहे, अर्ध्या तासातले 20 मिनटं उरतात, त्या 20 मिनिटमध्ये 10 लाईन तुम्हाला इंग्लिशच्या लिहायच्यात. काही पण लिहा तुम्ही आज दिवसभर जे वाचलं, ठीक आहे, आणि वरती तुम्ही इंग्लिशची रीडिंग करणारच आहे, म्हणजे आपले जे मी आर्टिकल टाकतो त्यातली एखादी गोष्ट आठवली ती लिहा, पण 10 लाईन नक्की लिहा. आणि याचा पार्ट टू बघू, कारण मंडे ट्यूजडे कव्हर केलं पण वेनसडे संडे राहिला आहे. ठीक आहे, तर वेनसडे संडे आपल्याला पूर्ण मेन्सवर फोकस करायचं, तर त्यासाठी बघू. बघा, त्यामध्ये वेनसडे संडेमध्ये येईल की एक फुल लेंथ मेन्सची मॉक द्यायची आहे. डेलीचं तुम्हाला तर डेलीचं करायचंच आहे, त्यामुळे इथं पण दिलं आहे की डेलीचं करंट अफेअर्सची अड्ड्याची व्हिडिओ करायची, नोट्स बनवायच्यात त्याच्या. त्यानंतर प्रॅक्टिस करायची, जे तुम्हाला वीक तुम्हाला टॉपिक वाटतात, ठीक आहे, त्याला जवळपास तुम्हाला 1.5 तास देणं आहे. त्यानंतर करंट अफेअर्सचं मंथली तुम्हाला रोजच करायचं आहे, ते तर त्याच्यात काही विषयच नाही, पण इथं मी जास्त टाईम दिला आहे कारण तसं पण संडे असेल, वेनसडे असेल. त्यानंतर फुल लेंथ मेन्सचं मॉकचं ॲनालिसिस करायचं आहे तुम्हाला, आणि ॲनालिसिसला बघा मी किती वेळ दिला आहे. ठीक आहे, 6-7-8 3 तास दिले, 3 तास ॲनालिसिस, एकदम पद्धतशीर ॲनालिसिस करा. त्यानंतर इंग्लिशची रीडिंग तुम्हाला रात्री करायची, वेनसडे आणि संडेला.
आणि त्यानंतर 10 ते 11 आपलं प्रत्येक वेळेसचं ठरलेलं की डेली डायरी लिहायची आणि 10 लाईन इंग्लिशच्या लिहायच्या. आणि त्या दिवशी मी तर म्हणेल वेनसडे संडेला तुम्ही 20 लाईन 30 लाईन एखादा पॅसेजेस पूर्ण लिहून काढा. ठीक आहे, तर हे होतं शेड्यूल 1 ज्यांच्यासाठी की त्यांचा मेन्सचा सिलेबस कवर झाला आहे. आता त्यांच्याकडे जाऊ जे मी ती प्लेलिस्ट वगैरे दिली अरिथमॅटिकची ते कम्प्लीट करतायत, तर त्यांच्यासाठी कसं असेल शेड्यूल ते बघू. तर बघा, हे असेल शेड्यूल 2. ठीक आहे, शेड्यूल 2, एक सेकंद दिसत नाही आहे. ओके, आता बघा शेड्यूल 2 आहे हे ज्यांच्यासाठी की ते सध्या सिरीज कवर करतायत जी मी दिली आहे प्लेलिस्ट. ठीक आहे, ते पण प्रीची मॉक देणार, ॲनालिसिस करणार, प्रीच्या 2-2 क्विज देणार, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, त्यानंतर क्वांटचं लेक्चर करणार तुम्ही. मी जी प्लेलिस्ट दिली आहे अरिथमॅटिकची, ठीक आहे, आणि ते कधी करणार आहे लेक्चर, मंडे, ट्यूजडे आणि थर्सडेला. ठीक आहे, आणि LR मेन्सची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला फ्रायडे आणि सॅटर्डेला. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा, लिहून घ्या. ठीक आहे, मी हे विचार करून बनवलं, तुम्ही जेव्हा करताल आणि 10-15 दिवसांनी किंवा महिन्याने मला सांगताल मी हे का दिले मंडे, ट्यूजडे, थर्सडे आणि LR फ्रायडे सॅटर्डे, कारण दोन्ही सोबत घेऊन चालायचं आहे आपल्याला. त्यानंतर 3 ते 4 तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही जेव्हा एखादं लेक्चर कम्प्लीट करणार, ठीक आहे, टाइम अँड वर्कचं जर आज ते प्लेलिस्टमधून कम्प्लीट केलं तर त्याची PDF पण सॉल्व करायची आहे तुम्हाला, तर 3 ते 4 तुम्ही ती PDF सॉल्व करणार. 5 ते 6 तुम्हाला इंग्लिश रिडिंग करणं आहे, त्यानंतर मेन्सच्या क्विज द्यायच्या तुम्हाला प्रॅक्टिस मॉकच्या, त्यानंतर 8.5 ते 9:30 तुम्हाला डेली CA अड्डा करायचंच आहे आणि त्याच्या नोट्स काढायच्यात, 9:30 ते 11 तुम्ही स्टॅटिक, बँकिंग आणि 10 लाईन इंग्लिश आणि डेली डायरी हे सर्व कवर करायचे आहे त्या 1.5 तासांमध्ये. आता कसं करणार तुम्हाला माहिती आहे, एवढं काय अवघड नाही. 10 लाईन लिहायला जवळपास 5 ते 10 मिनिट लागतात, 20 मिनिट लागू द्या. डायरी लिहायला 5 मिनटं लागतात. त्यानंतर स्टॅटिक आणि बँकिंग तुम्ही कवर करा. त्यानंतर याचा पार्ट 2 बघा, वेनसडे आणि संडेला तुम्ही काय करणार, तुम्ही 7 ते 9 दरम्यान क्वांट आणि LR. क्वांटची कधी देणार, आता वेनसडे आणि संडेसाठी सांगतोय, तर वेनसडेला देणार तुम्ही, ह्या वेनसडेला देणार क्वांटची मेन्सची सेक्शनल आणि त्यानंतर पुढच्या वेनसडेला देणार रिझनिंगची मेन्सची सेक्शनल. आणि फुल लेंथ द्यायची तुम्हाला एव्हरी संडे. तुम्हाला टॉपिक येत जरी नसतील तुम्ही अटेम्प्ट करणं आहे, अटेम्प्ट करा. जेवढे येतील, जेवढे टॉपिक तुम्हाला कवर केले तुम्ही, 2-4 प्रश्न जमले तरी काही फरक पडत नाही, पण फुल लेंथची सवय लावा. 3-3 तास बसण्याची, 2-2 तास बसण्याची सवय लावा. त्यानंतर त्यानंतर 9:30 ते 11:30 बघा, ह्या 2 तासांमध्ये तुम्हाला मंथली करायचे, कारण तिकडे तुम्ही जास्त टाईम देऊ शकले नाही मेन्सच्या अभ्यासामुळं. त्यामुळं तुम्हाला वेनसडे आणि संडेला सांगितलं की करंट अफेअर्सचं मंथली 2 तास करा. त्यानंतर क्वांटचं लेक्चर तुम्हाला करणंच आहे अरिथमॅटिकचं, 12:30 ते 3 इथं जास्त टाईम दिला आणि 2.5 तास जवळपास. त्यानंतर 5 ते 7 मध्ये मॉकचं ॲनालिसिस करायचं आहे. सकाळी जी तुम्ही सेक्शनल दिली किंवा फुल लेंथ दिली, सेक्शनल वेनसडेला देणार, फुल लेंथ संडेला देणार, त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 7 ते 8 तुम्हाला इंग्लिश रिडिंग करायची आहे, 9 ते 10 डेली लेक्चर आणि त्याच्या नोट्स वगैरे काढणं, आणि 10 ते 11 10 लाईन इंग्लिशच्या लिहायच्यात आणि डेली डायरी लिहायची. तर बघा हे सर्व शेड्यूल होतं. तसं बघायला गेलं तर जास्त काही नाही आहे, याचे फोटोज पण मी टाकून देईल. आणि मी शेड्यूल पण असं बनवलं की मध्ये मध्ये गॅप आहे, बघा तुमच्या लक्षात येत नसेल, इथं 7 ते 9 आहे तर त्यानंतर 10 ते 11:30 आहे, पण तुमचं खूप काही कवर होऊन जाईल. तुमच्याकडे असा अल्टिमेट प्लॅन नव्हता की मी काय करू, कारण तुम्ही बसायचे 1 तास अभ्यासाला त्यानंतर 2 तास गॅप घेणार. तसं मी इथं कसं केलं, 1-2 तास अभ्यास, 1/2 तास गॅप, त्यानंतर पण तुम्ही हे अलार्म पण लावू शकता. तुम्ही अलार्मचा फायदा घ्या, माझे अलार्म बघितले ना तुम्ही, जवळपास 15 ते 20 अलार्म आहेत. तर प्रत्येक अलार्म लावा, फायदा घ्या. की इंग्लिश रिडिंग, इंग्लिश रिडिंगचा इथं किती दिलेला आहे, 9 ते 10 टाईम, 9 अलार्म लावायचा इंग्लिश रिडिंग. अलार्म जर वाजला तेवढं डेडिकेशन पाहिजे की मी अलार्म वाजल्यानंतर मी येऊन बसणार माझ्या जिथं अभ्यास करतो तिथं, आणि तिथं इंग्लिशची रिडिंग करायला बसणार. ठीक आहे, आणि 10 अलार्म लावणार की 10 लाईन इंग्लिश, आणि त्याला अलार्मला नाव देणं पण असतं बघा. त्याला टायटल पण देऊ शकता इंग्लिश रायटिंग आणि डेली डायरी, किंवा मग 7:00 सकाळच्या 7:00 अलार्मला की फुल लेंथ मेन्सची मॉक द्यायची आहे. तर ह्या हिशोबाने आहे बघा. तर हे सगळं तुम्ही फॉलो करू शकता, आणि खरंच रिझल्ट पाहिजे असेल तर नक्की फॉलो करा. हे मी उगाच सांगत नाही, काल जवळपास 1 ते 1.5 तास मी हे बनवत होतो. ठीक आहे, आता मला कायच गरज पडली बनवायची तुमच्यासाठी, पण तुमचे एवढे मेसेज येतात की मलाच वाटतं आपल्याकडे आहे काहीतरी गोष्ट तुम्हाला द्यावी, आणि मी देतोय तुम्हाला, तर तुम्ही पण त्याचा फायदा घ्या आणि हे शेड्यूल फॉलो करा. आणि मी ते प्रीचं बोललो की प्री ज्यांना पाहिजे प्रीसाठी शेड्यूल, त्यांच्यासाठी मी आज बनवेल आणि उद्या देऊन टाकेल सरळ सरळ. ठीक आहे, तर प्लीज तुम्ही फॉलो करा हे नक्की. आणि बाकीचे काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता, पण ठीक आहे डायरेक्ट पर्सनल मेसेज करा, मी करत असतो. जवळपास काल 170-180 मुलांना रिप्लाय केले मी, आणि आज पण करेल. आज काही डाऊट आले तर सर्वांना रिप्लाय करेल, टाईम मला भरपूर असतो. एवढं काही टाईमचा इश्यू नाही आहे तुमच्यासाठी, टाईम द्यायला काही जास्त काही मोठी गोष्ट नाही आहे, तुमच्यासाठी टाईम देऊ शकतो. फक्त तुम्ही जे हे शेड्यूल दिलं आहे, ठीक आहे, ते फॉलो करा नक्की. आणि ह्याच्यात काही चेंज करू शकता तुम्ही, चेंजचा काही प्रॉब्लेम नाही आहे. एखाद्याला 7 ते 9 जमत नाही आहे, त्याने 8 ते 10 दिली, पण तुम्हाला रात्री एवढा विषय की शेवटचं जे टास्क आहे 10 ते 11 त्याला 11 ते 12 करणं आहे.
तिथं तुम्ही मागापुढं हटू नका. जर तुम्ही सकाळी 8 उठताय, 8 चालू करताय, मी 7 सांगितलंय, तुम्ही 8 चालू करताय, तर तुम्हाला रात्री 12 झोपणं आहे, ठीक आहे, 12. आणि हे जवळपास शेड्यूल कंप्लीट झाल्याशिवाय तुमच्यासमोर लिहून ठेवा, ठीक आहे, हे शेड्यूल सगळं लिहून ठेवा आणि टिक मार्क करत चला. पुढं डेट लिहा, उद्यापासूनची डेट लिहा, आजपासूनची डेट लिहा, शक्यतो उद्यापासूनची लिहा, आणि डेट समोर टिक मार्क करायचं की फुल लेंथ मेन्स मॉक वेनसडे आज ओके दिली, आज पुन्हा 10 डेली सी आहे ओके झालं. तर हे मग तुम्हाला डेली डायरी लिहिण्याची पण गरज पडणार नाही असं मला वाटतं. पण डेली डायरीमध्ये लिहायचं काय की मी आज फुल लेंथची मॉक दिली तर त्यामध्ये माझ्या काय चुका झाल्या, सिली मिस्टेक झाल्या, मग असं लिहायचं की सिली मिस्टेक इन सिम्प्लिफिकेशन, ठीक आहे. मेन्सच्या मॉकमध्ये पण असतं सिम्प्लिफिकेशन एक दोन तरी. पुन्हा मग मी लिहिणार की DI मिस्टेक झाली, काहीतरी मिस्टेक झाली, कॅल्क्युलेशनची मिस्टेक झाली, तर ते लिहून घेणार. आणि पुढची मॉक देताना ते वाचलं की लक्षात येतं, पुढची मॉक देताना तो त्या टाईपचा क्वेश्चन आला. आणि हे हळूहळू होत नसतं, म्हणजे काय असतं बघा, आत्ता जर तुम्ही लिहून ठेवलं आणि एक्झामला जाताना ते वाचलं तर तुमच्याकडं खूप मोठ्या तुमच्या चुका असतात. आणि त्या चुकांमधून एक जरी चूक तुम्ही तिथं अवॉइड केली तर बघा एका मार्काचा फायदा होईल. आणि एका मार्कामध्ये जवळपास 100 ते 200 मुलं असतात कॉम्पिटिशनमध्ये. त्यामुळं कधी पण असा विचार करू नका डेली डायरीने होणारच काय, माझ्या एक लाईनने होणारच काय. तर ह्या हिशोबाने तुम्ही चाला आणि हे शेड्यूल फॉलो करा. काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज करा मला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.